पॅडी दादांविषयी पण माझ्या मनात खूप आदर आहे. मी खूप रिस्पेक्ट करते त्यांचा. ताईंनंतर जर मी कोणाला त्या उंचीवर जर पाहिलं असेल तर मी पॅडी दादा आहेत. खूप रिस्पेक्ट आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी, कारण की ती मला ना अरे यार अरबाजसमोर कोण लढणार, अरबाजसमोर कोण लढणार, तुम्ही बॅकफूटला का जाता आहे? सोडली ह्याच्यावर तुम्ही बी टीममध्ये जाईन तशी दल बदलू मी नाही आहे. मी एकटी राहीन आणि शेवटपर्यंत मी एकटी होते. तर झाली लाईट्स बंद झाल्या की दोन आश्रू गळणारच माझे, हे ठरलेलं गणित होतं माझं, ठरलेलं की माझं बाळ झोपलं असेल. म्हणे घरात वाहले, माझ्या देवाने बघितलं आहे जान्हवी कशी आहे काय आहे. तिने खरंच नंतर जे चेंजेस आणले ते मनापासून आणले ना ते फेथ. नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन नुकताच संपला आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत बिग बॉस मराठीची टास्क क्वीन अर्थात जान्हवी किल्लेकर. तर तिला विचारूया की तिचा हा सगळा प्रवास कसा होता. हॅलो जान्हवी, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कशी आहेस? एकदम मस्त. तू? मी पण मस्त. कसं वाटतंय, नुकताच काल ग्रँड फिनाले झाला आणि तू शेवटपर्यंत घरामध्ये राहून आली आहेस, कसा होता हा सगळा प्रवास? खूप अमेझिंग, खूप अमेझिंग, म्हणजे अविस्मरणीय आणि आयुष्यात कधीही न विसरता. आपले आपण मालिका वगैरे बऱ्याच करतो, बरंच काय काय करतो, पण हा एक्सपिरियन्सच डिफरंट होता आणि हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. बिग बॉसच्या घरात जाणं एक वेगळं, तुमची रियालिटी दिसते ना, हा रियालिटी शो आहे, तुमची रियालिटी दाखवणं लोकांना, त्यासाठी गट्स लागतात. सो खूप मस्त प्रवास होता, खूप चढ उतार होते, मजा होती, रडणं होतं, हसणं होतं, मजा केली. जेव्हा बिग बॉससाठी विचारणा झाली होती किंवा ती प्रोसेस सुरू झाली होती तेव्हा किती एक्साइटमेंट होती आणि काय विचार होते डोक्यात की मला घरात जाऊन हे करायचं आहे ते करायचं असे काय विचार? खरं तर एक्साइटमेंट नव्हती सुरुवातीला, मी नाही म्हटलेलं. मी बिग बॉसमध्ये जाणारी कॉन्टेस्ट म्हणजे नाहीच आहे, मी त्या पदासाठी योग्यच नाही आहे. त्यासाठी पाव तुमची मोटिवेट करणार कोण? काहीच नाही. पण मी बिग बॉसच्या टीमचं कौतुक करेन, फार कौतुक करेन. त्यांनी 16 च्या 16 कंटेस्टंटला बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना समजवणं व्हॉट इज बिग बॉस, समजवणं. आणि की आता जरी बऱ्याच लोकांशी जरी तुम्ही बोललात तरी त्यांचं की त्यांना कन्व्हिन्स करणं की बिग बॉस काय हे समजवणं हे खूप मोठं काम आहे. सो मी तुमच्या माध्यमातून सगळ्यात स्पेशल थँक्स करेन की केदार सर, केदार शिंदे सरांचं, केतन सरांचं स्वागत, खूप आभार मानेन. परत अभिषेक आहे, प्रथमेश सर आहेत, ह्यांनी जे मोटिवेट केलं आम्हाला की तुम्ही जाऊ शकता, तुम्ही करू शकता, तर त्याच्यामुळे मी बिग बॉस साईन केलं आणि मी बिग बॉसच्या घरात गेले. पण जेव्हा घरात पाय ठेवलं तेव्हा मी फुल कॉन्फिडंट होते की मी या घरातून शेवटच्या दिवशीच पाय बाहेर काढणार आणि काहीतरी अचीव करून जाणार. ते तू केलंस आणि मी ते केलं. जेव्हा तू घरामध्ये गेली तेव्हा सुरुवातीला तुमचा जो टीम ए झाली होती तर तेव्हा असं म्हणजे तेव्हाचा जो आहे तो परिणाम तुझ्या मनावर किंवा तुझ्या ह्याच्यावर आत्तापर्यंत दिसला जे तुझ्याकडनं तेव्हा घडलं तर ते कसं घडलं किंवा तेव्हा मनामध्ये नेमकं काय होतं म्हणून असं झालं? तेव्हा मनामध्ये एक सगळ्यांना मिश्रित भावना होत्या. तुम्हाला फक्त एक तासाच एपिसोड दिसत होते पण आम्ही 24 तास जगत होतो. तर ते एकत्र तो भूकंप फुटला असं नाही आहे, पण थोडा 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 काहीतरी घडत गेलं, काहीतरी घडत गेलं, काहीतरी घडत गेलं. मग राग 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 आणि मग विस्फोट असं काहीतरी त्या गोष्टी झाल्या, त्या सिच्युएशनप्रमाणे झालेल्या आहेत त्या गोष्टी. आणि म्हणून ते जरा बदललेलं रूप जान्हवीचं की आधी जान्हवी प्रचंड अशी होती पण त्याच्या मागे पण रिझन्स होते, बरेच रिझन्स होते. काही ठरवून केलेल्या गोष्टी होत्या, ताईंना जसं आम्ही त्रास दिलेले होते ते झोपण्याच्या ह्याच्यावरून वगैरे ते ठरवून केलेल्या गोष्टी होत्या. ती मस्करी होती पण ती भांडणाच्या रूपात त्याच स्वरूपात त्याचं रूपांतर झालं, ते चुकीचं झालं जरा. पण नंतर जे तुझं आणि वर्षाताईंचं बॉन्डिंग झालं त्याबद्दल तू काय सांगशील? कारण ते फार कमाल होतं. जेव्हा काल तू बजर दाबलास तेव्हा ताईंच्या एक्सप्रेशन इतक्या बघण्यासारख्या होत्या की त्यांना असं झालं की का जान्हवी? तर त्या तुमच्या नात्याबद्दल खूप प्रेम आहे आमच्या दोघींमध्ये आत्ताची सिच्युएशन. ताईंचे खूप आशीर्वाद, ते सतत मला आशीर्वाद देत, जान्हवी तुला खूप आशीर्वाद, तू खूप मोठी होणार, खूप मोठी होणार. आणि एका कलाकाराला काय पाहिजे यार,
इतक्या दिग्गज कलाकार जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतो, बस झालं, त्यांचा हात आहे माझ्या डोक्यावर. आणि त्या कायम कौतुक करत आहेत माझं. आता मला बाहेर आल्यावर कळलं की ताईंच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये त्यांना माझ्याबद्दल प्रश्न विचारले जातात आणि ताई कौतुक करत आहेत माझं. मला खूप आनंद झाला या गोष्टींचा. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते बॉन्डिंग ठरवून नाही झालं, ते हळूहळू झालं. त्यांनी जान्हवी काय आहे त्यांनी समजून घेतलं, ताई काय आहेत हे जान्हवीने समजून घेतलं, आम्ही दोघे एकमेकींसाठी कशा परफेक्ट आहोत हे मग ते लोकांना कळलं. आणि ते हक्काने सांगायचं मला काही त्यांना हवं असेल तर, त्यांचा हक्क तेवढा हक्क दिलेला मी त्यांना. सो मग ते हळूहळू प्रेम वाढत गेलं आणि चांगलं बॉन्डिंग खूप. जसं ताई पण चांगलं बोलला तसं पॅडी दादांनी सुद्धा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेले की जान्हवी तुम्हाला असं बोलली, त्यांनीही सांगितलं की नाही तिची चुकी, तिने नंतर हे केली, तिने माझी माफी मागितली. तर त्याबद्दल तू काय सांगशील की या दोघंही म्हणजे दोनही आपल्या इंडस्ट्रीमधले दिग्गज कलाकार आहेत, तर त्यांनी मोठ्या मनाने सगळं ॲक्सेप्ट करून परत तुमचं नातं पूर्ववत झालं, तर पॅडी दादांबद्दल तू काय? पॅडी दादांविषयी पण माझ्या मनात खूप आदर आहे, मी खूप रिस्पेक्ट करते त्यांचा. ताईंनंतर जर मी कोणाला त्या उंचीवर जर पाहिलं असेल तर मी पॅडी दादा आहेत. खूप रिस्पेक्ट आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी, कारण की मी खूप चुकले, मी त्यांची माफी मागितली. तेव्हा त्यांनी एक लहान बहीण समजून मला माफ केलं, मोठ्या मनाने माफ केलं. जेव्हा त्यांच्या मुली पण आलेल्या तेव्हा तुला सांगते मी त्या मुलींची पण माफी मागितली की मला माफ करा की मी तुमच्या बाबांना जरा वाईट बोलले, त्यांना हर्ट, तुम्हालाही हर्ट झालं असेल. खरंच ते इंटेन्शनली नव्हते, ते चुकून माझ्या तोंडून निघालेले उच्चार होते, तर तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागते. त्यांनी पण मुलींनी पण ते सांभाळून घेतलं आणि एकंदरीत ते छान झालं बॉन्डिंग. तुझं आणि निक्कीचं पहिल्या आठवड्या म्हणजे पहिल्या वेळेस बॉन्डिंग झालं, पण खरं तर बाहेर जनतेला असं वाटत होतं की जान्हवी ही एकमेव मुलगी आहे जी निक्कीला टफ देऊ शकते, भांडणामध्ये असेल कुठल्याही गोष्टीमध्ये असेल. तर त्याबद्दल तू काय सांगशील की तुला ते नंतर कळलं आणि तू ती दिलीस? नो डाऊट तू ती दिलीसच तिला टफ, की तिला गप्प करण्याची ताकद घरामध्ये फक्त जान्हवीमध्येच होती. हे खरं आहे, खरं आहे, हे गप्प करण्याची ताकद ही माझ्यामध्येच होती, कारण की बाकीचे जे कंटेस्टंट बघते ते स्वभावाने सगळे शांत होते आणि निक्की म्हणजे लाऊड होती, आणि त्यात सेकंड लाऊड म्हणजे मी, की मीच तिला टक्कर देऊ शकते हे मला माहीत होतं. हे भाऊही सतत सांगत होते की महाराष्ट्र काय, महाराष्ट्राला काय म्हणायचं आहे, महाराष्ट्राचे जे महाराष्ट्राला म्हणाले ते भाऊ सांगत होते आम्हाला. सो ते मला कुठेतरी कळलं की निकी खूप चुकीचं वागते घरात आणि तिच्या अगेन्स्ट कोणी जायला मागत नाही आहे. सो ते कोण जाऊ शकतं? तर तूच जाऊ शकतेस जान्हवी, तूच करू शकतेस हे. आणि हे मी मैत्रीत राहून पण करू शकले असते, पण ते तिला कळलं नसतं, पण तिच्या अगेन्स्ट जाणंच गरजेचं होतं. जे झालं आणि मग झालं भांडण. जेव्हा भांडण झालं किंवा टीम ए पूर्णपणे विखुरला गेली, त्यानंतर तुझं खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट ही आहे की तू ना टीम बीचा आधार घेतलास ना टीम एचा. जान्हवी एकटी लढत होती तरीही ती आज टास्क विने, त्याबद्दल काय बोलते? हे ॲक्च्युली जेव्हा मी ए टीम सोडली तेव्हा सगळ्यांनाच असं वाटलं किंवा बी टीम वाल्यांना पण असं वाटलं की आताही आपल्याकडे नाही, मला जे पटत नाही आहे ते नाही पटत आहे. कारण काय व्हायचं माहिती, बी टीम वाले ना अरे अरबाज समोर कोण लढणार, अरबाज समोर कोण लढणार, तुम्ही बॅकफूटला का जात आहे? मग जेव्हा संग्रामजी आले तेव्हा संग्राम तुम्ही लढा, संग्रामजी तुम्ही लढा, अरबाजशी लढा का? तुमच्यात ताकद नाही, मी जाते अरबाजशी लढायला, चला माझ्यात आहेत गट्स. तुम्हाला जिंकण्यासाठी ताकदीचा शो असेल, ताकद लावण्याचा टास्क असेल, तुम्हाला दुसऱ्यांची गरज कशाला आहे? जिंकणंच हे बिग बॉस नाही आहे, टास्क जिंकणं हे बिग बॉस नाही आहे, तुम्ही टास्क कसा खेळताय हे बिग बॉस आहे. हे त्यांना कधी कळलंच नाही, त्याच्यामुळे मला बी टीम कधी जॉईन करायचीच नव्हती. मी त्यांना म्हटलं की टास्क खेळताना मी तुमच्यासोबत खेळेन, पण मी तुमच्या टीममधली आहे असं मला कधीच समजू नका किंवा मला म्हणू नका. मी ए टीम सोडली ह्याचा अर्थ मी बी टीममध्ये जाईन तशी दलबदलू मी नाही आहे, मी एकटी राहीन आणि शेवटपर्यंत मी एकटी होते, एकटी राहीन एकटी खेळेन, पण मी बी ग्रुपमध्ये जाणार नाही, कारण की त्यांची मतं आणि माझी मतं वेगवेगळी होती. भलेही मी ग्रुप सोडला असा तरी मी माझा हाय टेम्परामेंट कमी केला आहे, राग कंट्रोल केला आहे, शब्दांवर आवर घातला आहे, पण स्वभाव नाही बदलला आहे. मी आहे तशीच आहे, माझे विचार तुमचे विचार नाही जुळणार, तर नाहीच जुळणार, त्याच्यापेक्षा मी वेगळीच बरी आहे.
बरोबर आहे. तू आणखी एका गोष्टीसाठी नशीबवान आहे असं मी म्हणेन, ते म्हणजे तुझे मिस्टर. कारण एवढं घडत होतं घरामध्ये, पूर्ण महाराष्ट्राकडून म्हटलं जात होतं की जान्हवी चुकती आहे किंवा तुला ट्रोल केलं जात होतं, पण त्याही काळात त्यांनी तुझी साथ सोडली नाही, बाहेर त्यांनी सगळं सांभाळलं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सोशल मीडिया फेस करायला त्यांना आवडत नाही, तरीही त्यांनी ती फेस केली आणि तुझी बाजू मांडली. त्यांच्याबद्दल तू काय सांग? अरे बापरे, त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला माहीतच नाही गं बाहेर इतकं, मला काय वाटत होतं माहिती, बाहेर घरातले विसरले असतील का मला, माझी टीम विसरली असेल, लोक बघत असतील नाही बघतील काय माहीत, घरात काही माहीत नाही ना मला, काय लोक म्हणतात काय म्हणतात, आमचं टी आर पी इतका गेला आहे, हाय झाला वगैरे, काही कल्पनाच नाही आम्हाला की आम्ही इतके लोकांना आवडतो आहे, इतके चर्चेत होत, इतकं काय. तर नवऱ्याला एवढं ट्रोल व्हायला लागतं आणि तो इंटरव्ह्यूज देतो आहे. एक तर सोशल मीडिया त्याला नाही आवडत, त्याच्यामुळे मी कधी फार फोटोज आमचे टाकत नव्हते. त्यात हा इंटरव्ह्यू दिले ह्याने डॅडाने इतका त्रास झाला घरातल्यांना वगैरे वगैरे, तर मला असं म्हटलं बापरे डॅडाने एवढं केलं, मी शॉक होते. म्हटलं सो स्वीट ऑफ यू डॅडा, खूप कौतुक केलं त्याचं, म्हटलं छान थँक्यू असं झालं. आणि एक आई म्हटल्यावरती जास्त दिवस आपल्या बाळापासून दूर राहू शकत नाही, पण तू 70 दिवस बाळापासून दूर होती, किती मिस केलंस ईशानला? रोज रात्र झाली लाईट्स बंद झाल्या की 2 अश्रू गळणारच माझे, हे ठरलेलं गणित होतं माझं, ठरलेलं की माझं बाळ झोपलं असेल का. पाऊस पडायला लागायचा, आम्हाला कळायचं की पाऊस आवाज यायचा ना, पाऊस पडतो, बापरे ईशान स्कूलला गेला असेल का आता, मग पाणी भरलं असेल तर मग स्कूल सोडतील लवकर, लाडा गेला असेल ना त्याला आणायला, सतत त्याचे विचार. आणि वेळ कळत नव्हती की टाईम काय नाही ना, तर लाईट्स बंद केलं बिग बॉसनी म्हणजे रात्र झाली असेल, ईशान झोपला असेल का, नाही नाही मोबाईल घेऊन बसला असेल, स्टडी केली असेल का, अभ्यास झाला असेल का, खूप विचार. पण विचारू कोणाला, कोणाकडे या प्रश्नाचं उत्तर? मग बिग बॉसच्या नावाने शंख फोडत बसले, बिग बॉस ईशान झोपला असेल का, बिग बॉस ईशान जे केलं असेल का, असं सगळं होतं. ते बिग बॉस ईशानची खूप आठवण आली, पण बिग बॉस ना मी विचारायचे तेव्हा मला कधी कधी बिग बॉस कन्फेशन रूममध्ये जेव्हा मी अति रडायचे ईशानच्या नावाने, तेव्हा बिग बॉस मला बोलवायचे काय झालं जान्हवी, बिग बॉस ईशानची आठवण होते, आमचं बोलणं झालं आहे, व्यवस्थित आहे तो, काही काळजी करण्यासारखं नाही. थँक्यू बिग बॉस. बिग बॉसलाही काळजी होती त्यांच्या, ते बघत होते ना, मी रडत होती, खूप रडत होती, तर बिग बॉस तेवढं म्हणजे घरातले सगळे व्यवस्थित आहेत, छान आहे. ओके बस, काल जेव्हा शेवट होता आणि जेव्हा बजर दाबण्याचं हे आलं आणि तू तो दाबलास, तर तेव्हा मनामध्ये कुठला कॉन्फिडन्स होता किंवा त्यासाठी खूप गट्स लागतात? खूप जास्त गट्स लागतात, कारण अख्खा महाराष्ट्र आपल्याला बघतोय, आपली फॅमिली आपल्याला बघतीये, सगळ्यांसमोर आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचं, तर तेव्हा काय सिच्युएशन? खूप कठीण सिच्युएशन होती. तुम्ही बघितलं असेल की 2 वेळा तर मी हात लावून काढलाय, विचारायला जान्हवी वाईट ट्रोल होशील, पण मेंदू सांगत होतं की नाही थांब, काहीतरी आहे यात, काहीतरी चांगलं घडेल. कारण की मी ज्याप्रमाणे घरात वाहले, माझ्या देवाने बघितलं आहे जान्हवी कशी आहे काय आहे, तिने खरंच नंतर जे चेंजेस आणले ते मनापासून आणले, ना ते फेक होते ना ते दाखवण्यासाठी होते. सो ते एक फळ. आणि बिग बॉसने टास्क दिलेला, बिग बॉसने काही मला ऑफर नव्हती दिली, बिग बॉसने 6 जणांना ऑफर दिलेली, कोणाला पैसे पाहिजेत, पैसे उचला आणि निघा. मला माहीत होतं मी टॉप 3 नाही येणार, तरीही शेवटचा हा गेम आहे, हा टास्क आहे, चर्चेत कशी राहील जान्हवी? जान्हवी पैसे उचलले, जान्हवी चर्चेत राहील. टास्क विन शेवटचा टास्क होता, बिग बॉसने सांगितला टास्क खेळायचा आहे तर खेळायचा आहे, जान्हवी टास्क खेळताना मागे नेणं, मग फायदा काय मला हॅशटॅग टास्क विन देऊन लोकांनी? तर त्या शब्दाचा मी मान राखला आणि बजरदा. तू गेम होती, तू गेम उत्तम प्रकारे खेळलीस, पण आता तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगितलं? प्रेक्षकांना मी असं सांगेन की चुका झाल्या जान्हवीकडून, मोठ्या मनाने माफ केलंच आहे, पण कुठेतरी अजूनही कुठेतरी थोडं तरी आहे, पण तुमचे गैरसमज मी नक्कीच लवकरच दूर करेन आणि नवीन माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना भेटेन आणि 100% प्रयत्न करेन की जान्हवीवर जसं तुम्ही पहिल्यापासून प्रेम करत आला आहे तसंच जे प्रेम 80% झालं आहे आत्ता, 80-85% झालं आहे, ते पूर्ण 100% करण्याचं मी काम करेन आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी छान घेऊन येईन एंटरटेनमेंट. तुझ्या पुढील आयुष्यासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.